the main action word in the sentence is called the verb. Verb are of two types. Do prakarche verbs astat. Ek asta main verb and dusra asta helping verb. Kyunki matlab hai las helping verb las kya banta auxiliary verb. Helping verb itself is called auxiliary verb. So there should not be any confusion. Kutlay confusion na koi. Helping verb म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापदाला दुसरा शब्द आहे ऑक्सिलरी वर्ब. सो हेल्पिंग वर्ब अँड ऑक्सिलरी वर्ब आर द सेम. देर इज नो डिफरन्स इन हेल्पिंग वर्ब अँड ऑक्सिलरी वर्ब. दॅट कीप इन युअर माइंड. आता नावातच त्याच्या आहे हेल्पिंग. हेल्पिंग करणे म्हणजे काय करणे? मदत करणे. कोणाला मदत करतो तो? तर मेन वर्बला. इट हेल्प्स टू द मेन वर्ब ऑफ द सेंटेन्स. एखाद्या वाक्यामध्ये असणारं जे मेन वर्ब आहे, मूळ ऍक्शन वर्ड जो आहे, त्या ऍक्शन वर्डला सपोर्टिंग काम करण्याचं काम हा हेल्पिंग वर्ब करतो. अँड हेल्पिंग वर्ब्स आर यूज टू डिसाइड द टेन्स ऑल्सो. टेन्स सुद्धा त्यामुळं कन्फर्म होतो, डिसाइड करता येतो हेल्पिंग यूज ऑफ हेल्पिंग वर्ब मुळे. सो दिस टॉपिक दॅट इज द हेल्पिंग वर्ब इज व्हेरी मच इम्पॉर्टंट इन ऑर्डर टू अंडरस्टँड बेटर थिंग ऑफ यूज ऑफ हेल्पिंग वर्ब्स. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट अस सी टाइप्स ऑफ ऑक्सिलरी वर्ब्स. पहिलं आपण बघूया टाइप्स ऑफ ऑक्सिलरी वर्ब्स. ऑक्सिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब या सहाय्यकारी क्रियापदाचे म्हणजे मदत करणाऱ्या क्रियापदांचे प्रकार दोन प्रकारांमध्ये ते विभागलेलं आहे. एक आहे प्रायमरी ऑक्सिलरी आणि दुसरं आहे मॉडल ऑक्सिलरी. बघा प्रायमरी ऑक्सिलरी मॉडल ऑक्सिलरी असे दोन प्रकार हेल्पिंग वर्ब्सचे पडतात. म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाचे एकूण दोन प्रकार आहेत. एक हे प्रायमरी ऑक्सिलरी मॉडल ऑक्सिलरी. आता सगळेच सहाय्यकारी क्रियापद आहेत मग अशी का विभागणी केलेली असावी? वाय दे आर सेपरेटेड प्रायमरी अँड मॉडल? वाय दे टू ग्रुप्स टू क्लासेस ऑफ ऑक्सिलरी वर्ब इफ ऑल आर द ऑक्सिलरीज? जर सगळेच ऑक्सिलरीज आहेत देन वाय ऑक्सिलरी आर डिवाइडेड इन टू टू ग्रुप? द रिझन लाईज इन द डीप स्टडी ऑफ दोज प्रायमरी ऑक्सिलरी अँड मॉडल ऑक्सिलरी. सो लेट अस सी फर्स्ट ऑफ ऑल प्रायमरी ऑक्सिलरी. द फर्स्ट टाइप ऑफ मॉडल सॉरी फर्स्ट टाइप ऑफ ऑक्सिलरी ऑर हेल्पिंग वर्ब इज अ प्रायमरी ऑक्सिलरी किंवा प्रायमरी हेल्पिंग वर्ब. पहिला जो प्रकार आहे तो आहे प्रायमरी हेल्पिंग वर्ब. मग आता प्रायमरी हेल्पिंग वर्ब किंवा प्रायमरी ऑक्सिलरी लुक ऍट द बोर्ड. बोर्ड वर पहा. दीज वर्ब्स ऍज अन ऑक्सिलरी ऍज वेल ऍज मेन वर्ब कशाचं काम करतात? ऑक्सिलरी ऍज वेल ऍज मेन वर्बचं काम करतात. म्हणजे ते ऑक्सिलरी म्हणजेच हेल्पिंग वर्बचंही काम करतात आणि वेळ पडली तर मेन वर्बच देखील काम करतात. ऍक्च्युली ते ऑक्सिलरीज आहेत, सहाय्यकारी क्रियापद आहेत, पण अशा काही ठराविक स्थितीमध्ये हे ऑक्सिलरी शब्द किंवा सहाय्यकारी क्रियापद मुख्य क्रियापदाच्या भूमिकेमध्ये सुद्धा येऊ शकतात आणि म्हणून त्यांचा गट वेगळा केलाय. म्हणजे भलेही ते ऑक्सिलरी वर्ब असले तरी त्यांना मेन वर्बच देखील काम करता येतं म्हणून त्यांचा गट सेपरेट केलेला आहे. सो दे आर कॉल्ड प्रायमरी ऑक्सिलरी. दे आर प्राइम दॅट दे कॅन वर्क ऍज मेन वर्ब. म्हणजे मेन वर्ब जो असतो खरे जे मेन वर्ब आहे त्यांच्यापेक्षाही ग्रेट मानावी लागतील. कारण नाव तर हेल्पिंग वर्ब आहे पण हेल्पिंग वर्ब पेक्षाही पुढचं काम म्हणजे मेन वर्बची जागा ते पोझिशन घेऊ शकतात. सो त्यांचं नाव प्रायमरी ऑक्सिलरी त्यामुळे ठेवलंय. प्राइम क्वालिटीचे आहेत, दोन्ही भूमिकेमध्ये काम करू शकतात. नाव जरी हेल्पिंग वर्ब असलं तरी दे कॅन वर्क ऍज अ हेल्पिंग वर्ब ऍज वेल ऍज प्रायमरी सॉरी मेन वर्ब इन द सेंटेन्स. हे त्याचं वैशिष्ट्य आहे प्रायमरी ऑक्सिलरीज. मग हे प्रायमरी ऑक्सिलरीज नेमके कोणते आहेत? विच आर द प्रायमरी ऑक्सिलरीज? देर आर थ्री प्रायमरी ऑक्सिलरीज. प्रायमरी ऑक्सिलरीज एकूण तीन आहेत. मुख्य तीन प्रायमरी ऑक्सिलरीज आहेत. त्या मुख्य तीन प्रायमरी ऑक्सिलरीज मध्ये पहिलं आहे टू बी. पहिलं कोणतं आहे? टू बी आहे. टू बी म्हटल्यानंतर फक्त टू बीच का? तर नाही.
उपपद याच्या मध्ये आले टू बी ची वर्तमान काळी प्रेझेंट फॉर्म ऑफ टू बी आर एम इज आर दीज आर द हेल्पिंग वर्ब एम इज आर हेल्पिंग वर्ब आपल्याला माहिती देते ती सहाय्यकारी क्रियापद आहे बट प्रेझेंट टेन्स इंडिकेट करतात एम इज आर इंडिकेट्स प्रेझेंट टेन्स दे आर प्रेझेंट फॉर्म ऑफ टू बी मग पास्ट फॉर्म ऑफ टू बी आर वॉज एंड वर्ब वॉज आणि वर हे जे आहे पास्ट फॉर्म ऑफ द टू बी आहे वॉज वेर एम इज आर प्रेझेंट फॉर्म ऑफ द टू बी अँड वॉज वेर पास्ट फॉर्म ऑफ द टू बी म्हणजे एम इज आर आणि वॉज वेर हे काय आहेत प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत दे कॅन डू द वर्क इन द सेंटेन्स एज अ हेल्पिंग वर्क एज वेल एज मेन वर्क एम इज आर वॉज वेर दोन्ही भूमिका ते करू शकतात दुसरा प्राइमरी ऑक्सिलरी त्याचा प्रकार आहे टू डू दुसरा हेल्पिंग वर्ब आहे टू डू आता टू डू मध्ये तीन येतात डू येतो डज येतो आणि डीड येतो डू अँड डज हे प्रेझेंट टेन्स स्पेशली सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात डू आणि डज सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतात एज अ हेल्पिंग वर्ब ते सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरले जातात अँड डीड इंडिकेट्स द पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स डी इंडिकेट द सिंपल पास्ट टेन्स सो डू डज एंड डी डू डज आर द प्रेझेंट फॉर्म एंड डीड इज द पास्ट फॉर्म ऑफ द टू डू टू डू म्हणजे डू डज आणि डीड हे दोन्ही भूमिकेमध्ये येऊ शकतात दे कॅन वर्क एज अ हेल्पिंग वर्ब एज वेल एज अ मेन वर्ब मुख्य क्रियापदाचंही काम करू शकतात सहाय्यकारी क्रियापदाचंही काम करू शकतात टू डू हा जो प्रायमरी ऑक्झिलरी आहे आणि म्हणून दोन्ही भूमिका ते करू शकतात दे कॅन वर्क एज अ हेल्पिंग वर्ब एज वेल एज मेन वर्ब सो दे आर द प्रायमरी ऑक्झिलरी अँड द थर्ड वन इज टू हॅव द थर्ड प्रायमरी ऑक्झिलरी इज टू हॅव सो टू हॅव इज वर्ड हॅव हॅज हॅड हॅव हॅज आणि हॅड हे टू हॅव मध्ये मोडत हॅव हॅज आर द प्रेझेंट फॉर्म अँड हॅड इज द पास्ट फॉर्म पण हे तिघही हॅव हॅज हॅड आर द फॉर्म ऑफ टू हॅव अँड ऑल दीज थ्री आर द प्रायमरी ऑक्झिलरी दे ऑल्सो कॅन वर्क एज अ मेन वर्ब एज वेल एज हेल्पिंग वर्ब म्हणजे मेन वर्बचंही काम करू शकतात हेल्पिंग वर्बचंही काम करू शकतात लक्षात घ्या प्रायमरी ऑक्झिलरीचे दोन प्रकार आहेत त्याच्यातला पहिला प्रकार आहे प्रायमरी ऑक्झिलरी प्रायमरी ऑक्झिलरी हा वेगळा का ठेवलेला आहे कारण दे कॅन वर्क एज अ मेन वर्ब एज वेल एज ऑक्झिलरी वर्ब दोन्हीही काम करू शकतात मुख्य क्रियापदाचंही करू शकतात आणि सहाय्यकारी क्रियापदाचंही करू शकतात ही प्रायमरी ऑक्झिलरी तीन आहेत टू बी आहे टू डू आहे आणि टू हॅव आहे आता या तिघांचे जे फॉर्म्स आहेत ते इथे पाच आहेत इथे तीन आहे आणि इथे तीन आहेत म्हणजे पाच तीन आठ आणि तीन अकरा एकूण प्रायमरी ऑक्झिलरी किती आहेत अकरा आहे इलेव्हन द नंबर ऑफ प्रायमरी ऑक्झिलरी इज ऑल इन्क्लुडिंग ऑल फॉर्म्स प्रेझेंट पास्ट आर इलेव्हन किती आहे बेसिक मेन थ्री आणि त्याचे जे सब टाइप्स आहेत त्याचे जे फॉर्म्स आहेत ते सगळे मिळून इलेव्हन फॉर्म्स ऑफ द प्रायमरी ऑक्झिलरीज आर हिअर इन फ्रंट ऑफ यू सो स्टडी देम प्रॉपरली ट्राय टू अंडरस्टँड देम प्रॉपरली अँड इन व्हॉट वे दे कॅन वर्क एज अ हेल्पिंग वर्ब एज वेल एज मेन वर्ब दॅट ऑल्सो ट्राय टू अंडरस्टँड द सेकंड टाइप ऑफ ऑक्झिलरी दॅट इज द हेल्पिंग वर्ब हेल्पिंग वर्बचा दुसरा जो प्रकार आहे इज द मॉडल ऑक्झिलरी हेल्पिंग वर्बचा दुसरा जो प्रकार आहे त्याचं नाव काय आहे मॉडल ऑक्झिलरी मग मॉडल ऑक्झिलरी मध्ये काय येतं पहा दीज आर वनली ऑक्झिलरी वर्ब्स मॉडल ऑक्झिलरीज आर वनली ऑक्झिलरी वर्ब्स वनली ऑक्झिलरी वनली हेल्पिंग म्हणजेच काय दे कॅन नेव्हर वर्क एज अ क्रियापदाचं काम कधीही करू शकत नाही मॉडल ऑक्झिलरीज आर प्युअरली वनली ऑक्झिलरी वर्ब वनली हेल्पिंग वर्ब मॉडल ऑक्झिलरी
अधिकारी क्रियापद आहेत त्यांना तेवढंच एक काम जमतं म्हणजे मदत करायची कोणाला मेन वर्बला म्हणजे प्युअर हेल्पिंग वर्ब आहेत प्युअर सहाय्यकारी क्रियापद्धती आहेत मग ती कोणती आहेत मॉडल ऑक्सिलरीज आर कॅन कुड शाल विल शुड कुड मे माइट मस्ट It could be rain today. I can make Paul see you, Shakil.
सांगायची असेल उदाहरणार्थ गांधीजी वुड प्रे अर्ली इन द मॉर्निंग बरोबर गांधीजी वुड प्रे अर्ली इन द मॉर्निंग गांधीजी पहाटे सकाळी लवकर प्रार्थना करायची ही त्यांना सवय होती आता इज द गांधीजी अलाय नो गांधीजी आता आहेत का नाही पण एखादा जिवंत व्यक्तीची भूतकाळ समजा माझी पण मी एक्सप्रेसेस अनसर्टेनिटी आणि रिक्वेस्ट साठी सुद्धा
इदम यापनिक मे आई कम इन सर प्रश्नार्थक स्वरूपात असते दी रिक्वेस्ट वन पण जनरली स्टेटमेंट स्वरूपात मे मधून एक्सप्रेस काय होतं अनसर्टेनिटी एक्सप्रेस होते म्हणजे अनिश्चितता एखादी गोष्ट श्युअर जेव्हा नसते ती घडेलच अशी खात्री नसते त्यावेळी आपण मे म्हणतो म्हणजे पावसाचं वातावरण नाही बाहेर ऊन वगैरे आहे उन्हाळ्याचे दिवस आहे ना आपण म्हणतो की इट मे रेन टुडे किंवा थोडस ढगाळ वातावरण आहे पण फार जास्त शक्यता नाही पावसाची अशा वेळी आपण इट मे रेन टुडे मे अनसर्टन आहे येईल येऊ शकतो 10-20% खात्री आहे पण 80% निगेटिव्ह जेव्हा असत त्यावेळी मे हे मॉडेल ऑक्सिलरी आपल्याला वापरता येईल मेचाच पास्ट टेन्स आहे माइट पण माइट मात्र फार कमी शक्यता 5% पेक्षाही कमी शक्यता जेव्हा असते तेव्हा संभव असतो प्रोबॅबिलिटी माइट एक्सप्रेसेस प्रोबॅबिलिटी संभाव्य गोष्ट संभव आहे पण पॉसिबल नाही पहिलंच असं नाही प्रोबॅबिलिटी एक्सप्रेसेस द माइंड माइंड मधून प्रोबॅबिलिटी एक्सप्रेस होते पुढे आहे मस्ट कंपल्शन ऑब्लिगेशन मागाशी मी जसं सांगितलं की मस्ट मधून कंपल्शन किंवा ऑब्लिगेशन एक्सप्रेस होत म्हणजे एखादी गोष्ट करावीच लागेल सर नाही केली तर फार मोठा लॉस आपला होऊ शकेल हे मस्ट तुम्हाला वी मस्ट ईट टू सर्वाइव जर जगायचं असेल तर खाल्लंच पाहिजे सो मस्ट नीड टू नेसेसिटी गरज नीड टू या मॉडेल ऑक्सिलरी मधून गरज एक्सप्रेस होते आणि डेअर टू मधून करेज साहस किंवा धाडस एक्सप्रेस होत असत आता इन द कॉन्टेक्स्ट ऑफ आवर एक्झाम इन द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ आवर एक्झाम दीज वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट जे याच्या समोर मॉडेल ऑक्सिलरीच्या अपोजिट जे वर्ड्स लिहिलेले आहेत या बाजूला दोन वर्ड्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सो यू हॅव टू मेमोराइज दिस चार्ट तुम्हाला हा चार्ट मेमोराइज करणं आणि नंतर त्याची प्रॉपर अंडरस्टँडिंग करणं त्याच्या रीडिंग द सेंटेन्स बिटवीन द लाईन आपल्याला करणं गरजेचं असणार आहे त्यामधून ऍबिलिटी कसं मग त्याची जरा थोडस एक सेंटेन्स घेऊन दोन सेंटेन्स घेऊन 10 सेंटेन्स अशा प्रकारचे घेऊन ट्राय टू अंडरस्टँड कशी कॅपेबिलिटी त्यामधून व्यक्त होते ते तर हे शब्द पार करायचे कारण एक्झामच्या दृष्टीने जर विचार केला तर काय असतं ते उदाहरणार्थ आय कॅन सिंग अ सॉन्ग हे सेंटेन्स आहे आणि ब्रॅकेट मध्ये सूचना येते रिराइट द सेंटेन्स युजिंग मॉडेल ऑक्सिलरी शोईंग पास्ट हॅबिट आता आय कॅन सिंग अ सॉन्ग मध्ये कॅन हे मॉडेल ऑक्सिलरी आहे कॅन एक्सप्रेस करतो ऍबिलिटी आणि आपल्याला आता म्हटलंय की तुम्ही रिराइट द सेंटेन्स युजिंग मॉडेल ऑक्सिलरी शोईंग सॉरी पास्ट हॅबिट म्हटलं ना तर मग कॅन काढावं लागेल आणि कॅनच्या जागी वुड किंवा युज्ड टू तिथं टाकावं लागेल म्हणजे मॉडेल ऑक्सिलरी रिप्लेसेस टू द मॉडेल ऑक्सिलरी पण तो जो वर्ड आहे तिथं दिलेला पास्ट हॅबिट कोण एक्सप्रेस करत वुड आणि युज्ड टू मग वुड किंवा युज्ड टू यांच्यापैकी त्या कोणाला रिप्लेस करेल कॅनला रिप्लेस करेल अशा प्रकारे आपल्याला प्रश्नांची उत्तर एक्झाम मध्ये द्यावी लागणार आहे सो दिस चार्ट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर बेटर अंडरस्टँडिंग ऑफ इंग्लिश लँग्वेज एज वेल एज गेटिंग 1 or 2 मार्क्स क्वेश्चन इन द एक्झाम पेपर याची गरज आपल्याला पडणार आहे सो स्टडी इट प्रॉपरली बाय हार्ट नाव बघा इथं काही एक्झाम्पल्स मी दिले राम इज अ टीचर इथं मग राम सब्जेक्ट करताय इज हे क्रियापद आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं क्रियापद आहे का नाही म्हणजे इथं इज हे काय हेल्पिंग वर्ब आहे आणि राम इज टीचिंग इथं इज हा एक सॉरी इज हे मेन वर्ब आहे इथं इज हा हेल्पिंग वर्ब आहे टीचिंग हे मेन वर्ब आहे म्हणजे इज शब्द एकच आहे इज वर्ब एकच आहे पण याने इथं मेन वर्बचं काम केलं या वाक्यामध्ये त्यानं सहकारी क्रियापदाचं काम
the complete meaning देऊ शकतात. That all we had discussed today. I hope that you understood. For better understanding what is necessary, you have to find, you have to study those charts properly. Watch the video again and again and find more and more examples, because practice is very important. Practice makes man perfect. Asa je mhatla jata te tyamule varanvar baka ani aapla textbook madhun asha prakarche sentences find out kara, so that you can easily get mastery over